पेण तालुका गणेशाचे माहेर घर असून येथील ग्रामीण भाग व गणेश मूर्ती कारखान्यांना नियमित विद्युत पुरवठा होणे गरजेचे असल्याने विद्युत उपकेंद्राच्या माध्यमातून सुरळीत विद्युत पुरवठा करण्याच्या सूचना आमदार रविशेठ पाटील यांनी खरोशी येथे उभारण्यात आलेल्या 25,000 KV विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी विद्युत मंडळाचे अधिकारी अभियंत्यांना केल्या. पेण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रविशेठ पाटील आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने खरोशी विभागातील गावांना भेडसावणाऱ्या वीज पुरवठा खंडित होणाऱ्या समस्येसाठी विद्युत उपकेंद्राची उभारणी करण्यात येऊन या विद्युत उपकेंद्राची सुरुवात आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, DB पाटील, विद्युत मंडळाचे अधिकारी, सरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आल्याने विभागातील नागरिकांनी आमदार रविशेठ पाटील व वैकुंठ पाटील यांचे आभार मानले. पेण येथील खरोशी, तरणखोप, जिते, दादर, दूरशेत, हमरापूर, खारपाडा या गावांना स्वतंत्र फीडर नसल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येने येथील ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यांनी अनेक वेळा विद्युत मंडळाला पत्रव्यवहार केले, तसेच आंदोलन करूनही समस्या काय होती या समस्येचा तिढा अखेर पेणचे आमदार रविशेठ पाटील व जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी सुटला असून खरोशी येथे 25,000 KV विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. परंतु ग्रामीण भागात ती परिस्थिती अशा येतो आहे आणि दरवेळेला बघावा तर लाईट गेलं, कार्यालयाला लाईट गेलं, लाईट गेलं. आत्ता ती या फीडरच्या मुलं तरी निदान आमच्या ह्या भागात, ह्या तालुक्यातल्या सगळ्या भागांना नियमित लाईट गेली पाहिजे. आणि विशेष करून गणपतीवाल्यांना, कारण गणपतीवाल्यांचा हा सीझन आहे, कारण ही मोठी इंडस्ट्री ह्या तालुक्यात, हमरापूर भागात, वाशी भागात, शिर्की भागात, पूर्व भागात ही इंडस्ट्रीज मोठी झालेली आहे आणि ह्या इंडस्ट्रीला फार मोठा फायदा होईल. आणि ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या सगळ्या लोकांना याचा फायदा आहे, ह्या फीडरचा उपयोग आपल्या सगळ्या लोकांसाठी होतो आहे ही ह्या ठिकाणी मी नमूदपणे सांगू चाहतो. आणि म्हणून ह्या ठिकाणी आत्ता कोणत्याही परिस्थितीत लाईट ही सुरळीत राहिली पाहिजे एवढंच ह्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. मी आपल्याला पुन्हा सांगतो की फीडरचा उपयोग चांगला झाला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आज सर्वच ह्या ठिकाणी जमलेत, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी लाईटचा प्रश्न आहे म्हणून धावत धावत सगळे आलेत आणि लाईटचा प्रश्न त्या ठिकाणी सुटतो आहे, सुटला पाहिजे. ह्या भागातले सगळे प्रश्न निकाळीत निघाले पाहिजेत. लाईटवर आता सगळंच अवलंबून आहे आणि म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो आहे. ही सुरळीत चालली पाहिजे, हा फीडर चांगला चालला पाहिजे, तालुक्यातल्या सगळ्या व्यथा आहेत त्या दूर झाल्या पाहिजे, असंच ह्या निमित्ताने सांगतो आणि माझी दोन जेदू पुरे करतो. याही नियमा दिवसांपासून नाही तर अनेक वर्षांपासून हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर उभा होता आणि तो म्हणजे पाहिलं तर प्रत्येक विभागाला सेपरेट फीडर नव्हतं मिळत आणि ते सेपरेट फीडर न मिळाल्यामुळे खारपाड्याला समजा लाईट गेली, विद्युत पुरवठा खंडित झाला तर तो दादरची सुद्धा त्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित व्हायचा, त्या ठिकाणी तरणखोपला विद्युत पुरवठा खंडित झाला तर हमरापूरचा विद्युत पुरवठा खंडित व्हायचा. मग अशा संदर्भामध्ये माननीय SE साहेब, मुलानी साहेब यांच्यासोबत जवळपास माझ्या 8 ते 10 बैठका झाल्या. बैठका झाल्यानंतर मी सांगितलं की या भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे. मला वाटतं खरोशी, दूरशेत, त्या ठिकाणी मुंगोशी, बेलावडे, तरणखोप, जिते ह्या भागामध्ये सातत्याने पुरवठा बंद होते आणि हमरापूर भागामध्ये तर हमरापूरच्या गणपती कारखान्यांनी त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी केलं होतं की आज त्यांचा पूर्णपणे व्यवसायाचा दिवस आहे आणि त्या व्यवसायाच्या दिवसामध्ये विद्युत पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित होतो आहे, त्याच्यामुळे त्यांना व्यवसाय करता येत नाही. अशांसाठी काहीतरी करायला पाहिजे या हेतूने आमदार रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हमरापूर विभागासाठी स्पेशल फीडर दिला आहे. आज आता हमरापूर विभागाला पूर्णपणे हमरापूर फीडर हा स्पेशल झालेला आहे. जिते विभागासाठी स्पेशल फीडर झालेला आहे, त्या ठिकाणी तरणकोप विभागासाठी स्पेशल फीडर झाला आहे. ब्रेकरचं काम काय तर ब्रेकर पूर्णपणे प्रत्येक भागामध्ये विद्युत प्रवाह सेपरेट त्या ठिकाणी दिला जातो. आज आपल्यासमोर विद्युत पुरवठा जो काय होत होता, अडथळा होत होता, ते पूर्णपणे निकाली निघणार आहेत. विद्युत पुरवठा खंडित होणार नाही आणि आपल्या सर्वसामान्य लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागणार आहेत. मी पुरवठा करत असताना मला जाणवलं की आपण त्या ठिकाणी विद्युत
मंडळाला खूप चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी बिलं भरत असतो पण विद्युत पुरवठा व्यवस्थित होत नाही, तर त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी मीटिंग झाली. मुलाने साहेबांनी त्या ठिकाणी बैठक घेऊन प्रस्ताव तयार केला, कुलकर्णी साहेबांनी प्रस्ताव फॉरवर्ड केला. माननीय उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तात्काळ त्या ठिकाणी मंजुरी देऊन हा फेडर मंजूर केला आणि आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी आज दिलासा झाला आहे. या माध्यमातून सर्वांचाच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की चांगलं काम या ठिकाणी झालं आहे. या कामासाठी आज सपकाळे साहेब आहेत त्या ठिकाणी, पिंगळे साहेब आहेत त्या ठिकाणी, ही सगळे थोरात साहेब आहेत, त्याचबरोबर ही सगळी मंडळी आहे. त्या मंडळीने जी काही मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो. जय जय.